हाय फ्रेंड्स, मी राणी आपल्या प्रभास किचनमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते। तर आज आपण मस्त अशी चमचमीत पुरी भाजीची रेसिपी पाहणार आहोत। अगदी साधी आणि सोपी रेसिपी आहे, पटकन होते। चला तर बघूया। पुरीसाठी इथे 2 वाट्या गव्हाचं पीठ मी चाळून घेणार आहे, बाऊलमध्ये घेतलेलं आहे, तुम्ही परातीतसुद्धा घेऊ शकता। तर चाळून झालं, त्यामध्ये 2 चमचे बेसन पीठ घातलेलं आहे, त्याच्यामध्ये बारीक रवा घालून घेऊयात, याने पुरी आपली खुसखुशीत होते। बारीक रवा नसेल तर तुम्ही मिक्सरला फिरवून घेऊ शकता। 1 चमचा साखर घातलेली आणि चवीपुरतं मीठ घालून त्यामध्ये 2 चमचे तेलाचं मी कडकडीत मोहन इथे घालून घेतलेलं आहे। तर व्यवस्थित आपल्याला हे बॅटर रेडी करून घ्यायचं आहे, एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला ही पिठं सगळी। त्यामध्ये थोडं पाणी घालून आपल्याला घट्टसर असं गोळा मळून घ्यायचं आहे, म्हणजे पुरीला तेल कमी लागतं। अशा प्रकारे घट्टसर गोळा मळून आपण 20 ते 25 मिनटं बाजूला ठेवून देऊयात। तर दुसरीकडे मी इथे गॅसवरती भाजीसाठी साहित्य घेणार आहे। 4 चमचे तेल घेतलेलं आहे, त्यामध्ये आपल्याला 1/2 चमचा हिंग घालून घ्यायचं आहे। तर हिंग घालून झाल्यावर आपल्याला 1/2 चमचा राई आणि 1/2 चमचा जिरे घालून घ्यायचे आहेत। जिरे चांगले तडतडले की त्यामध्ये कढीपत्त्याची पानं घालून घेऊयात। आता ह्यामध्ये आपल्याला 2 इथे मीडियम साईजचे मी कांदे अगोदरच बारीक चिरून घेतले होते, ते घालून घेऊयात। आपल्याला हा कांदा व्यवस्थित असा एकजीव करून घ्यायचा आहे। त्यामध्ये आपल्याला इथे बघू शकता 1/2 चमचा अदरक लसूण पेस्ट घातलेली आहे। त्यामध्येच आता मी उभ्या चिरलेल्या मिरच्या घालणार आहे, तुम्ही तिखटानुसार कमी जास्त केल्या तरी पण चालतील। आता ह्यासुद्धा आपण व्यवस्थित परतून झाल्या की त्यामध्ये 2 मीडियम साईजचे मी टॉमॅटो घालून घेणार आहे। तुम्ही इथे टॉमॅटोच्या प्युरीचासुद्धा वापर करू शकता। तर व्यवस्थित आपण एकजीव करून घेऊयात। आता त्यामध्ये आपल्याला मसाले घालायचे आहेत। तर मसाल्यांमध्ये मी इथे लाल तिखट, हळद, थोडासा पावभाजी मसाला आणि इथे गरम मसाल्याचा वापर केलेला आहे। पावभाजीच्या मसाल्यामुळे पावभाजीची याला थोडीशी अशी चव येते। तर इथे 5 बटाटे उकडून घेतलेले आहेत, जे स्मॅश केलेले आहेत ते घालून घेऊयात आपण। आणि पुन्हा एकदा हे सगळं मसाले आणि बटाटे आपण एकजीव करून घेऊयात। त्यामध्ये आपल्याला ग्रेव्हीनुसार पाणी घालायचं आहे। इथे मी 1.5 ग्लास पाण्याचा वापर करणार आहे, जे मी कोमट करून घेतलेलं आहे, ते व्यवस्थित घालून घेऊयात। त्याला उकळी येण्यासाठी मंद गॅसवर ठेवूयात आणि चवीपुरतं मीठ घालून घेऊयात। तर दुसरीकडे आपण जो घट्टसर गोळा मळलेला आहे तो आपण तेलाचा हात लावून पुन्हा एकदा थोडंसं मळून घेऊयात। आणि बघू शकता 1 गोळा घेऊन मी त्याची अशी बारीकसर अशी चपाती लाटून घेणार आहे, जी चपाती आपल्याला जाडसर नाही आणि पातळी नाही अशी लाटायची आहे। तर इथे बघू शकता एका वाटीच्या साह्याने मी इथे 4 पुऱ्या पाडून घेतलेल्या आहेत। अशा प्रकारे आपल्या पुऱ्या रेडी झालेल्या आहेत। तर ह्या पुऱ्या आपल्याला आता मंद आचेवरती तळून घ्यायच्या आहेत। बघू शकता तेल मी अगोदरच गरम करून ठेवलेलं आहे। पुरीसाठी तेल चांगलं तापलेलं घ्यावं कधी पण, म्हणजे पुऱ्या चांगल्या खुसखुशीत आणि टम्म फुगतात। तर झाऱ्याने बघू शकता एक साईड आपण पूर्ण करून घेऊयात, नंतर आपल्याला ती परतून घ्यायची आहे, उलटी करून घ्यायची आहे पुरीला। बघू शकता अशा प्रकारे मस्त अशा टम्म फुगलेल्या आहेत पुऱ्या आणि मस्त असं टेक्स्चर आलेलं आहे। तर दुसरीकडे आपलं कालवण इथे रेडी झालेलं आहे, रस्सा भाजी तयार झालेली आहे आणि त्याच्यावर कोथिंबीर घातलेली आहे। चला तर सर्व करून घ्या, मस्त अशी चमचमीत पुरी भाजी रेसिपी तयार झालेली आहे। तर तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर मला प्लीज कमेंट करून सांगा आणि नक्की तुम्ही तुमच्या घरी नक्की ट्राय करून बघा कशी झाली ते मला नक्की सांगा। आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।